एकदम मऊ मोकळा असा जिरा राईस आणि त्यासोबत अगदी हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळतो त्याच चवीचा दाल तडका अगदी सोप्या पद्धतीने आपण घरीच बनवू शकतो नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण खास रात्रीच्या जेवणामध्ये बनवता येईल असा हॉटेलमध्ये मिळतो त्याच चवीचा दाल तडका आणि मऊ मोकळा तरीही एकदम मऊसूत असा जिरा राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रात्रीच्या जेवणाला असं काही चमचमीत आणि हलकं फुलकं असेल तर बरं वाटतं आता उन्हाळा आलेला आहे मुलांचे शाळेतले क्लासेस पण संपत आलेले आहेत अशावेळी आपण मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग 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 क्लासेसचा विचार करत असतो तर त्यावेळी तुम्ही येलो क्लास या ॲपचा विचार करू शकता तर यल्लो क्लास हे भारतातलं सगळ्यात मोठं लाईव्ह इंटरॅक्टिव्ह हॉबी क्लासेस आहे जे तीन ते पंधरा वर्षांच्या मुलांसाठी बनवलं आहे जिथं तुम्हाला वेगवेगळ्या वेग ॲक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या जातात जसं की आर्ट अँड क्राफ्ट असेल कुकिंग असेल सिंगिंग असेल त्याचसोबत तुम्हाला मॅथ्स इंग्लिश जनरल नॉलेज असे वेगवेगळ्या विषयांवर सुद्धा क्लासेस कंडक्ट केले जातात मुख्य म्हणजे हे ॲप संपूर्णपणे फ्री आहे कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला पे करायचे नाही आहेत भारतातले जवळपास वीस लाख मुलं या ॲपचा अजूनही वापर करतात बरेच सेलिब्रिटी याला जोडलेले आहेत जसं की शान असेल विद्यामाळमध्ये असतील आणि फक्त क्लासेसच कंडक्ट केले जात नाही तर वेगवेगळ्या क्विज पण कंडक्ट केल्या जातात आणि त्याद्वारे तुमचं मूल बरीच बक्षिसं जिंकू शकतात मग त्यामध्ये सायकल असेल ॲपलचा सा आयपॅड असेल किंवा ॲमेझॉनचे वाउचर्स असतील बरीच बक्षिसं आहेत आणि आत्ता सध्या मार्च महिन्यामध्ये सुद्धा त्यांची एक कॉन्टेस्ट चालू आहे ज्या कॉन्टेस्टमध्ये जर तुमच्या मुलाने पार्टिसिपेट केलं तर तुमचं मूल ॲपलचं आयपॅड जिंकू शकतं तर ह्या कॉन्टेस्टमध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे तर काहीही करायचं नाही आहे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून हे ॲप डाउनलोड करायचं आहे तेही संपूर्णपणे फ्री ॲप डाउनलोड केलं की क्लासेस अटेंड करायला सुरुवात करायची ऑटोमॅटिकली तुमचं मूल तुम्हाल या कॉन्टेस्टसाठी एलिजिबल होईल तर आता आपण आपल्या दाल तडका आणि जिरा राईसच्या रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा आपण दाल तडक्याची तयारी करू त्यासाठी एका भांड्यामध्ये एक कप तुरीची डाळ घेतली आहे वजनी प्रमाणात दोनशे ग्राम डाळ असेल डाळ मी दोन ते तीन वेळा चांगली चोळून स्वच्छ धुवून घेतली आता डाळीमध्ये भरपूर पाणी घालायचं आहे डाळीच्यावर इंचभर येईल एवढं पाणी घालू आणि डाळ कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवू त्यानंतर जिरा राईस बनवण्यासाठी इथं मी दोन कप दाणाचा बासमती तांदूळ घेतला आहे दाणाचा तांदूळ नसेल तर कोणताही कोलम तांदूळ वापरू शकता तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आता तांदळामध्ये सुद्धा भरपूर पाणी घालून तांदूळ आपल्याला वीस ते पंचवीस मिनटासाठी भिजत ठेवायचा आहे तांदूळ भिजत आला आता आपण भातासाठी पाणी उकळायला ठेवू त्यासाठी इथं मी एक मोठी कढई घेतली आहे भातासाठी कढई किंवा भांडं हे जाड तळाचं आणि मोठं वापरायचं आता यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे तर दोन कप तांदळाला मी चार कप पाणी घातलं आता गॅस मोठा करून पाण्याला चांगली खळखळून उकळी आणू पाच मिनटातच पाण्याला चांगली खळखळ उकळी आली आता गॅस असा मोठाच ठेवायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ घालून याला ढवळून घेऊ आणि या उकळत्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ चांगले निथळून घालायचे आहेत तर लक्षात ठेवा तांदूळ सोडत असताना पाणी चांगलं उकळतं असावं तांदूळ सगळे टाकल्यामुळं पाण्याचं तापमान परत कमी झालं आहे याला हलक्या हाताने एकदा हलवून घेऊ आणि मोठ्या गॅसवर परत एकदा उकळी आणू दोन मिनटातच पाण्याला चांगली उकळी आली पुन्हा एकदा थोडंसं हलवून घ्यायचं अगदी हलक्या हाताने आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि झाकण न ठेवता याला तीन ते चार मिनिटं असंच ठेवायचं म्हणजे याच्यातलं थोडंसं पाणी अटेपर्यंत याला असंच झाकण न ठेवता ठेवून द्यायचं तीन ते चार मिनिटातच बघा यातलं पाणी बरंच आटलेलं आहे आणि आपला हा तांदूळ जवळपास पन्नास ते साठ टक्के शिजलेला आहे असे थोडेसे बबल्स दिसू लागले की आता याच्यावर झाकायचं आणि याला सहा ते सात मिनिटं मंदाजेवर वाफ द्यायची सहा ते सात मिनिटांनी चेक करू तर हे बघा भातातलं पाणी संपूर्ण आटलं आहे भात आपला शंभर टक्के शिजलेला आहे गॅस बंद करूयात भात तयार झाला आहे फक्त याला असं हलक्या हाताने मोकळं करून याच्यातली वाफ काढायची म्हणजे हा जास्त शिजत नाही वाफ काढून याला दहा मिनिटं असंच ठेवून देऊयात लक्षात ठेवा आपण गॅस कधीच बंद केला आहे गॅस परत चालू करायचा नाही दहा मिनटांनी भात थोडासा थंड झाला आता आपण याचा तडका करू त्यासाठी तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप घेतलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये दीड टीस्पून जिरं घालू आणि अर्धा एक मिनिटं हे जिरं मंदाचेवर परतून घेऊ जिरं खूप करपवायचं पण नाही किंवा कच्चंही ठेवायचं नाही हा जिऱ्याचा तडका तयार भातावर होतो सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि याला मिक्स करून घेऊ लक्षात ठेवा आपण भात तयार झाला की गॅस चालू केलेलाच नाही आहे या तयार भातावर फक्त हा तडका घालायचा मिक्स करून घ्यायचं आता याच्यावर झाकून याला बाजूला ठेवू आपला जिरा राईस तयार झाला आता दाल तडक्यासाठी जी तुरीची डाळ भिजायला घातली होती तिला भिजत ठेवून अर्धा ते पाऊण तास होत आला आहे आता ही डाळ शिजवून घ्यायची आहे त्यासाठी ही भिजलेली डाळ पाण्यासहित मी कुकरमध्ये काढली डाळ आपण स्वच्छ धुवून भिजत घातली होती त्यामुळे डाळ भिजलेलं पाणीही घातलं वरून अजून अर्धा ग्लास पाणी घालू डाळीच्यावर अर्धा इंच येईल एवढं पाणी घातलं आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ पाव टीस्पून हळद आणि दोन छोटे चमचे तेल डाळ शिजताना थोडंसं तेल घातलं की ती चांगली मौसूज शिजली जाते एकदा हलवून घेऊयात आता लगेच झाकण लावायचं नाही आधी हा कुकर आपल्याला असाच गॅसवर चढवायचा आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवून या पाण्याला उकळी आणायची आहे पाण्याला उकळी आली की हे बघा या डाळीवर असा जो फेस येतो हा फेस आपल्याला काढून टाकायचा आहे कारण डाळीमध्ये एक उग्रपणा असतो हा फेस आपण काढून टाकला की तो उग्रपणा कमी होतो आणि आपल्या दाल तडक्याला चव छान येते तर हा डाळीवरचा फेस मी काढून टाकला आता परत एकदा याला ढवळून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवर याला तीन शिट्ट्या करायच्यात डाळ भिजत ठेवली होती त्यामुळे तीन शिट्ट्यामध्ये अगदी मौसू शिजली जाईल कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या कुकर पूर्ण थंड झाल्यावर उघडून बघितलं तर डाळ बघा एकदम मौसूज शिजलेली आहे आता ही डाळ खूप जास्त घोटायची नाही पळीनेच याला थोडंसं असं ढवळून घ्यायचं आपली डाळ शिजलेली आहे आता डाळीसाठीचा सा तडका बनवू त्यासाठी एका पॅनमध्ये तीन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये दोन तीन लाल सुक्या मिरचीचे तुकडे आणि एक टीस्पून जिरं घालू एक पाच दहा सेकंड जिरं चांगलं परतलं किंवा चांगलं उडलं की यामध्ये दोन मोठे चमचे बारीक कापून घेतलेला लसूण घालायचा आता लसूण आपल्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे दीड दोन मिनिटं लसूण परतून घेतला हलका रंग बदलला आता यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घातले सोबतच थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याला आता कांद्याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे पाच सहा मिनटातच बघा कांद्याला चांगला तांबूस रंग आलेला आहे आता यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो इथं मी दोन मध्यम आकाराचे चांगले पिकलेले टोमॅटो बारीक कापून घेतले टोमॅटोसोबतच चवीपुरतं मीठ घालूयात म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो आता मध्यम गॅसवर टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पाच सहा मिनटातच टोमॅटो चांगला मऊसूद परतला गेला आता यामध्ये घालायचं आहे बारीक कापलेले आल्याचे तुकडे इथं मी अर्धा इंच आलं बारीक कापून घेतलं आहे आलं तुम्ही किसूनही वापरू शकता मंदाचेवर आलं अगदी पंधरावीस सेकंद परतलं आता यामध्ये घालूयात आत अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून मिरची पावडर आणि एक टीस्पून धणा पावडर मंद गॅसवरच हे पावडर मसाले मिसळून घेऊयात पावडर मसाले मिसळले आता पाच दहा सेकंदासाठी गॅस मोठा करू आणि शिजवून घेतलेली डाळ घालू असा गॅस थोड्या वेळासाठी मोठा केला की फोडणी चांगली चरचरीत बसते डाळ घालून या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊ डाळ मिक्स झाली पण ही खूप घट्ट वाटते आहे त्यामुळे मी यामध्ये पाऊण ग्लास गरम पाणी घातलं पाणी गरमच घ्यायचं आहे थंड पाणी घ्यायचं नाही पाणी घालून याला एकदा मिक्स करू तर हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे दाल तडक्याची डाळ खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नसते आता यामध्ये अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर घालू गरम मसाला असा उशिरा घालायचा म्हणजे स्वाद छान येतो मिक्स करून घेऊ आणि मोठ्या गॅसवर डाळीला परत उकळी आणू डाळीला आता चांगली उकळी आली आता गॅस एकदम कमी करूयात आणि एक दोन ते तीन मिनिटं मंद आचेवर झाकण न ठेवता डाळ उकळत ठेवू डाळ एकीकडे उकळते आहे तोपर्यंत आपण याचा मुख्य तडका बनवू त्यासाठी तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप घेतलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये एक टीस्पून जिरं आणि एक टीस्पून बारीक कापून घेतलेला लसूण घालायचा लसूण आपल्याला मंद आचेवर तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे तूप खूप तापलं आहे त्यामुळे मी गॅस बंद केला आहे आता यामध्येच दोन लाल सुक्या मिरच्या घातल्या थोडासा पाव चमचा हिंग घालू याला मिक्स करून घेऊ दुसरीकडे आपली डाळसुद्धा दोन तीन मिनिटं चांगली उकळली गेली आहे यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि आपला जो तडका आहे तो आता थोडा कोमड झाला आता यामध्ये एक टीस्पून मिरची पावडर घालू मी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे ती अशी मिक्स करूयात आणि हा तडका या डाळीवर ओतायचा आहे मिरची पावडर थोडीशी उशिरा घालायची म्हणजे ती जळत नाही तडका घालून मी गॅस बंद केला आहे तडका यामध्ये मिक्स करूयात आणि झाकून याला दोन मिनिटं असंच ठेवून देऊ दोन मिनिटांनी हा तडका या डाळीमध्ये छान उतरलेला आहे त्याचा फ्लेवर छान उतरला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तयार झाला हॉटेलमध्ये मिळतो तसा दाल तडका तर एकदम मऊ तरीही असा मुकळा मोकळा असा जिरा राईस आणि त्यावर गरमागरम अगदी हॉटेल किंवा ढाब्यावर मिळतो त्याच चवीचा दाल तडका तर अशा पद्धतीने आपण अगदी हॉटेलमध्ये मिळतो त्याच चवीचा दाल तडका आणि एकदम मऊ मोकळा असा जिरा राईस घरच्या घरी कसा बनवायचा ते बघितलं तर तुम्ही पण इथं सांगितलेल्या टिप्स वापरून ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुमच्या मुलासाठी यलो क्लास ॲप डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार